मेथीला नाकमुरडणारे देखील किलोभर मेथी एकटेच खातील. इतका मस्त आणि पौष्टिक असा मेथीचा नाश्ता आज आपण तयार करणार आहोत. हा नाश्ता आपण झटपट तयार करणार आहोत, शिवाय घरच्या साहित्यात तयार करणार आहोत. मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता, टी टाईम स्नॅक्स म्हणून हा नाश्ता तुम्ही तयार करून घेऊ शकता. घरी कोणी पाहुणे आले तर त्यांच्यासाठी तुम्ही हा स्नॅक्स तयार करू शकता. इतका मस्त हा स्नॅक्स तयार होतो. चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया. प्रीती समय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. इथे मी एक भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चिरलेली मेथी जी आहे ती आपण 1.5 कप घेणार आहोत. मेथी स्वच्छ धुवून कोरडी करून मगच ती आपल्याला वापरायची आहे. यानंतर इथे 1/2 कप कोथिंबीर घेतली आहे, मात्र ती तुम्हाला 1 कप दिसते पण ती धुतल्यामुळे फुलून आलेली आहे. आता इथे मी घेतलेल्या आहेत 7 ते 8 लसूण पाकळ्या, 5-6 मिरची घेतलेल्या आहेत. मिरची मी इथे जास्त घेतलेली आहे कारण आपण मसाला वापरणार नाही आहोत. असं हे एक वाटण तयार केलेलं आहे आणि हे वाटण जे आहे ते आपण ह्यामध्ये घालूया. सर्व वाटण मी काढून घेते. त्यानंतर ह्यामध्ये चवीनुसार थोडंसं आपण मीठ घालूया आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. लसूण जर तुम्ही खात नसाल तर इथे लसूण तुम्ही स्किप करू शकता. आता हे सर्व मिक्स करून झालेलं आहे. यामध्ये आता आपण घालणार आहोत ज्वारीचं पीठ. इथे मी 1/2 कप ज्वारीचं पीठ घातलेलं आहे. त्यानंतर 1/2 कप मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 1/2 कप इथे मी बेसन घेतलेलं आहे, चणाडाळीचं पीठ. आणि त्यानंतर 1/2 कप इथे जाड रवा घेतलेला आहे. रवा जाड किंवा बारीक कुठलाही चालेल. जर तुमच्याकडे बाजरीचं पीठ असेल तर तुम्ही बाजरीचं पीठ देखील इथे वापरू शकता. 2 चिमूटभर एक हिंग घातलेला आहे, 1 चमचा धणा पावडर, 1/2 चमचा जिरा पावडर, 1/2 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा इथे हळद घेतलेली आहे, 2 चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत, साखर घेतलेली आहे 1 चमचा आणि 1/2 लिंबूचा रस आपण यामध्ये घालणार आहोत. लिंबू चांगलं पिळवून घ्यायचं आहे, मात्र त्याची बी जी आहे ती काढून टाकायची आहे. बीज आता कामा नये. त्यानंतर 1/2 पळी इथे मी तेल घातलेलं आहे. तेल हे कच्चंच घालायचं आहे. तर असं हे साहित्य आपण घातलेलं आहे. आता हे सर्व आपण हाताने मिक्स करून घेऊया. अगदी चोळून चोळून हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर आवश्यकतेनुसार ह्यामध्ये पाणी घालून आपल्याला हा मऊसूद गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर इथे आवश्यकतेनुसार पाणी घालून मी हा गोळा तयार करून घेतलेला आहे. बघा एकदम सॉफ्ट हे पीठ तयार झालेलं आहे. आता ह्याला 5 मिनटं आपण विश्रांतीसाठी ठेवून देऊया, कारण ह्यामध्ये आपण रवा घातलेला आहे. त्यामुळे 5 मिनटं विश्रांतीसाठी ठेवून द्यायचं आणि त्यानंतर स्वच्छ हात धुवून हाताला थोडंसं तेल लावून ह्याचे असे रोल तयार करायचे. तर इथे मी ह्याचे छोटे छोटे रोल तयार करून घेते. या पद्धतीचा हा रोल तयार केलेला आहे. आता हा रोल जो आहे तो आपल्याला उकडून घ्यायचा आहे, त्यामुळे इथे मी चाळणी घेतलेली आहे आणि चाळणीला मी तेल लावून घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीने हे रोल जे आहेत ते मी तयार केलेले आहेत. तर 4 रोल इथे तयार झालेले आहेत. आता आपण ह्याला उकडून घेऊया. इथे मी अगोदरच कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलं होतं. हे पाणी चांगलं उकळलेलं आहे. यामध्ये मी लिंबूची साल घातलेली आहे जेणेकरून कढई खराब होऊ नये. आता हे रोल जे आहेत ते आपल्याला ही चाळणी ठेवून द्यायची आहे, त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि मध्यम आचेवर 15 ते 20 मिनटं आपल्याला हे मस्त असं उकडून घ्यायचं आहे. 15 ते 20 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता हे रोल जे आहे ते चांगले मस्त असे फुलून आलेले आहेत. छान मस्त आपण त्याला शिजवून घेतलेलं आहे. तर कढईत अजूनही वाफ असल्यामुळे 10-15 मिनटं आपण कढईतच ठेवून द्यायचं आणि त्यानंतर ह्याला बाहेर काढून थंड करून घ्यायचं आहे. तर इथे मी हे रोल जे आहेत ते थंड करून घेतलेले आहेत, मात्र ते थोडेसे अजून गरमच आहेत. तर ह्या रोलला आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि ह्याचे मुटके तयार करायचे. तर अशा पद्धतीने मी हे मुटके तयार करून घेतलेले आहेत. ह्याला गुजरातीत मुठिया म्हणतात, मेथीचे मुठिया, मेथीना मुठिया असं गुजराती लोक म्हणतात. तर हे मस्त असे मुटके स्वादिष्ट असे तयार होतात. बघा एकदम सॉफ्ट तयार झालेले आहेत, अगदी सर्वांनाच आवडतील असे हे मुटके तयार झालेले आहेत. हे मुटके तुम्ही असेच खाऊ शकता, खूप टेस्टी लागतात. पण ह्याला थोडीशी फोडणी दिली तर ते अजूनच स्वादिष्ट तयार होतील. त्यामुळे आपण हे सर्व कट करून घेऊया आणि त्यानंतर ह्याला फोडणी देऊया. बघा मी मस्त असे हे कट करून घेतलेले आहेत. फोडणी देण्याकरता इथे मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये 1/2 चमचा मोहरी घातलेली आहे, 1 चमचा इथे मी तीळ घातलेले आहे आणि 8 ते 10 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत.
आणि मस्त अशी फोडणी तयार करून घ्यायची आणि ह्यामध्ये हे मुटके आपण व्यवस्थित सोडायचे आहे. आता चांगलं परतून घ्यायचं आहे. इथे मी तवा जो आहे तो लोखंडी तवा वापरलेला आहे, तुम्ही लोखंडी कढईसुद्धा वापरू शकता. त्यामुळे हा नाश्ता जो आहे तो अधिकच पौष्टिक झालेला आहे. चला तर मग मस्त असा आपला पौष्टिक नाश्ता तयार झालेला आहे. रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.